एक आजी आल्या होत्या माझ्या पुढे ऐंशी वर्षाच्या आणि त्यांनी डायरेक्ट माझे पाय पकडले माझी आरती केली त्यानंतर माझ्या वाजनाचा मला हार घातला एवढा मोठा किती भारी खूप म्हणजे लोकांचं श्रद्धास्थान खूप मोठं आहे देवांनी काय काय केलंय रावणाच्या याच्यात रावणाने काय केलं होतं रामानी काय केलं होतं बाबा मला देवांच्या गोष्टी सांगतात आई सांगते त्यामुळं मला देवाचं पण अट्रॅक्शन आहे आणि संध्या माझ्या मामानी शिकवलीय करायला सायम संध्या प्रात संध्या तर ती करतो आणि कधी संडे असला तर पूजा पण घरी करायची आपणच सिरियल मुळे मला संस्कृत पण हे झालं अध्या अध्याय अध्या वगैरे भगवत गीतेतले बाबा म्हणतात की तू मोबाईल नको हो कळू पुस्तक वाच आणि मला पुस्तक वाचायला खरंच आवडत मी जिथं जॉईंट असतो ना ते ह्याच तिथं माझं बोट अडकली आणि ते पायाचं पुढं गेलं आणि इथं दाब बसल्यामुळे इथनं ते फुटलं आणि ते इथं पकडल्यामुळे रक्ताची दार <laughs> मी असं थोडस हे झालं होतं रडायला आलो होतो पण मी म्हणलो मॅडम न सांगू नका मॅडम मला परत हे करतील असं तस सगळे शांत बसलेलं त्याच्यानंतर आणि मग सगळी उपद्रव घरी सांगितलं असतो अजून तरी नाही म्हणजे आता कळलाय <laughs> <laughs> मी शाळेचं नाव जर सांगितलं तर अख्खा निबंध होईल का सांगू सांग, सांग। श्रीराम कृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेट नंदा इंग्लिश मिडियम स्कूल मोल्हारा मांध्रा आर्ट्स कॉमर्स सायंजिनियर कॉलेज मला फोटोग्राफी करायला आवडते मी बॅडमिंटन खेळतो त्यानंतर मला ऍक्टिंग करायला आवडते मी तबला वाजवतो हिंदी वाचन पण मला थोडं आवडतं इंग्लिश इंग्रजी म्हणजे थोडी थोडी मी लँग्वेजेस शिकतोय आता मी थोडी थोडी फ्रेंच शिकायचा प्रयत्न करतोय मला डिरेक्टर व्हायचंय छान मला फोटोग्राफर व्हायचंय त्यानंतर मला एक चांगला बॅडमिंटन प्लेअर व्हायचंय पेपरची वेळ संपली आणि मम्मी घरी आलो मला कळलो पेपरची वेळ आता संपली मी आलो घरी किती चालक रे तू <laughs> नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर आणि आज आपल्यासोबत आपला लाडका बालकलाकार आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आरुष बेडेकर ज्याला आपण पाहिलंय योग योगेश्वर शंकर या मालिकेमध्ये त्यानंतर आता तो गाथा नवनाथांची मध्ये आहे आणि बोक्या सातबंडे म्हणून पण सध्या लोक त्याला हाक मारत असतील सो आरुष कसा आहेस एकदम तू कशी आहेस मी पण मस्त आहे बरं आरुष मला तुला हे विचारायचंय की तुझ्याकडे ना सुरुवातीपासून अध्यात्मिक भूमिका आल्या आहेत म्हणजे या दोन्ही भूमिका अध्यात्मिक आहेत आणि दुसरीकडे आपला बोक्या सातबंडे जो कुल आहे कसं जमवलं एका वेळेला दोन दोन ते जेव्हा सिरियल चालू होती तेव्हाच मला नाटकाचं हे आलं होतं आणि नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत ते माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत आणि नाटक म्हणजे माझे बाबा खूप आधीपासून नाटक करतात त्या म्हणाले की तुला कधी तू आयुष्यात नाटक केले नाहीस आणि बोक्या बंडे हे नाटक खूप अतिशय सुंदर नाटक आहे मग जेव्हा हे नाटक घेतलं आम्ही त्यासाठी प्रॅक्टिस त्यानंतर बरेचसे बोक्याचे जी सिरियल आली होती पिक्चर आला होता ते सगळं पाहिले की का <laughs> का हो। बोक्या केवढा खट्या बोक्या केवढा हुशार आहे हे सगळं चालू होतं आमचं तर बोक्या असं त्याला चिन्मया चिन्मयानंतर तर त्याला, त्याला बोक्या म्हणतात तुला काय म्हणतात घरी मला घरी बोक्याच म्हणतात हो म्हणजे नाट नाटकाच्या आधीपासून माझ्या बहिणीला माऊ आणि मला बोक्या त्यामुळे तुला बरोबर आता मिळाल्या येस तर मला तुला हे विचारायचंय की बाबा निवेदन करतात आणि आईकडनं संस्कार येतात मी ना जेवढं तुला ऐकलंय म्हणजे मी तुझे बाकी इंटरव्ह्यू बघितलेत म्हणजे कसं आपल्याला बऱ्याचदा वाटतं की सिरियल मध्ये जसं सांगतात तशी मुलं बोलतात पण सिरियलच्या मागे खऱ्या आयुष्यात जसं तू बोलतोस मला तुला ऐकताना अजिबात वाटत नाही की मी बालदिनाचा इंटरव्ह्यू कारण तू एका मॅच्युअर मुलासारखा बोलतोस सो मला ऐकायचं की हे कसं काय म्हणजे तू आमच्यासारखं कसं बोलू शकतोस आता ते म्हणजे माझा जो फर्स्ट इंटरव्ह्यू होता त्यावेळेस मला म्हणजे पहिलाच इंटरव्ह्यू ना कळत नव्हतं मग बाबा खूप इंटरव्यूज घेतात मग त्यांनी त्यांचे इंटरव्ह्यूज दाखवले की कोण कशा बोलतं कोण काय काय बोलतं प्रश्न कसे असतात मग तसं मी ते बघत गेलो आणि समजत गेलो मला ना तुझ्या भाषेकडे तुझ्या भाषेवर खूप छान प्रभुत्व आहे म्हणजे या स्टेजला या वयाला तर मला ना असं वाटतंय राहून राहून की कदाचित तुझं श्रवण तरी चांगलं असेल किंवा तुझं वाचन तरी असणार हो तर काय आहे यातलं नक्की काय की दोन्ही आहे दोन्ही आहे म्हणजे कधी आम्ही कुठे पुस्तकाच्या याच्यात गेलो तर मला तिथं मराठी पुस्तक दिसलं इंग्लिश पुस्तक दिसू दे मी पुस्तक बाबांना घ्यायला सांगतो आणि बाबा ते घेतात बाबा म्हणतात की तू मोबाईल नको कळू पुस्तक वाच आणि मला पुस्तक वाचायला खरंच आवडतं मराठी पुस्तक एक माझ्याकडे नाट्यछोटी चार पुस्तकं होती बाबांची ती बाबांनी मला वाचायला दिलेली चार दिवसात सारी पुस्तकं मी संपून टाकली होती ना सगळ्या नाट्यछोट मी वाचल्या होत्या किती छान मला ना माझं बालपण असं समोर दिसतं माहिती मी तुझ्यासारखीच होते लहान असताना आणि मी पण खूप वाचायचे म्हणजे चंपक चांदवा आमच्या काळात चंपक चांदवा हिसाब नीती हे सगळं असायचं मी पण अशी बसून अक्षरशः एका बैठकीत लोक जसं सिरीज आजकाल संपवतात ना तसं मी वाचन करायचे <laughs> आणि मला खूप रिलेट झालं कारण आपल्या दोघांचं बालपण अर्थात खूप मध्ये गॅप आहे पिढीचा पण तरी पण एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे वाचन काय 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 वाचलंय साधारण म्हणजे तू म्हणजे आता हिच्याकडे राम ते ब, ते आ, आहे राम दक्षिण येथील बिरवल म्हणजे तेलारी राम त्यानंतर अजून खूप सारी पुस्तकं वाचली आहेत बा इकडं मी अद्भुत गोष्टी घेऊन आलोय त्यानंतर यंत्र मानव नावाचं पुस्तक वाचलंय नाट्यछटा वाचल्या आहेत अलीचा बूट त्यानंतर मामाच्या गावाला त्या माधुरी पुरंदरी आहेत ना त्यांची पुस्तकं अशी छोटी छोटी असतात चोट चार पाच पानांची ती मी वाचली आहेत म्हणजे कधी असा कंटाळा आला ना तर किचन मध्ये जायचं किचन मध्ये पुस्तक घेऊन जायचं आणि कोणी नसलं किचन मध्ये किचन मध्ये बेड आहे बेड वरती बसायचं आणि वाचून बसायची पुस्तकं ही छोटी छोटी पुस्तके असतात तुला आठवतंय का की ही वाचनाची आवड कधी निर्माण झाली म्हणजे मला आठवतंय की मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझ्या आमच्या वेळेला प्रगती पुस्तक असायचं आणि त्यावरती ना बाई लिहून द्यायच्या शेरा देतात ना की तुमचं बाळ असतं तुमची मुलगी अशी आहे तर माझ्या वेळेला लिहून दिलं होतं की ही लोकांशी बोलत नाही मिसळत नाही आणि हिचं बोलणं व्यवस्थित नाहीये आणि वाचन फार कमी आहे व्यवस्थित वाचत नाही असं बालवाडी शिशुवर्गामध्ये वगैरे लिहून दिलेलं आणि ते माझ्या आईच्या इतकं डोक्यात बसलं की तिने मला लायब्ररी लावली आणि मग ना मी पहिल्यांदा माझ्या हातात पुस्तक आलं ज्याच्यामध्ये ना इतकं मोठं काय म्हणतो आपण एक वाक्य इतकं मोठं असेल म्हणजे चार ओळींचं एक पान असं okay. ते पुस्तक होते आणि त्यात चित्र खूप होती तर त्या चित्रांच्या अट्रॅक्शननी मला वाचनाची आवड लागली किंवा त्याच्यावर एक स्टॅम्प होता रेड कलरचा आणि तो स्टॅम्प मी बघायचंय आणि मला असं वाटायचं की आता पुढच्या पुस्तकामध्ये कुठलं चित्र असणार मग मी त्यासाठी नवीन पुस्तक घ्यायला जायचंय तुला आठवतं तुझ्या वेळेला कसं झालं होतं माझ्या वेळेला म्हणजे जेव्हा माझी फर्स्ट सिरियल चालू झाली तेव्हा त्याच्या ते आधीपासून मी पुस्तक थोडे वाचायला हे होतं म्हणजे माझे बाबा रात्री झोपताना वाचतात मग त्यांच्यासोबत मला वाचायला मजा यायची थोडं थोडं मग बाबांचं एक पान होईपर्यंत माझ्या पाच सहा ओळी झालेल्या असायच्या तर तेव्हापासून मला लागली आणि जेव्हा फर्स्ट सिरियल आली तेव्हा मराठी सिरियल आणि बाबा मला म्हणायचे की तू मराठी वाच जर काही आलं मराठी तुझं काही गाणं वगैरे तर त्यासाठी तू मराठी वाच आणि सिरियल आल्यामुळं स्क्रिप्ट आल्या मग मराठी स्क्रिप्ट मुळे मला खूप छान वाचनाची आवड लागली आणि त्या सिरियल मुळे मला संस्कृत पण हे झालं अध्या आ, अध्याय वगैरे भगवद्गीतेतले त्यामुळे मराठी वाचनाची मला सिरियल मुळे सवय लागली आता मला हे विचारायचंय की जसं की आता म्हंटल असतो की त्यात अध्याय वगैरे आले भगवद्गीतेतले तर बऱ्यापैकी अध्यात्मिक भूमिका आहेत दोन्ही सुद्धा तर खऱ्या आयुष्यामध्ये म्हणजे आता तिकडे तर तू अर्थात खूप मोठ्या भूमिकांमध्ये दिसतोय पण खऱ्या आयुष्यामध्ये तुला देवाचं किती आहे किंवा तू काय करतोस साधारण तुला काय वाटतं मी युट्यूब वर पण कधी कधी असे देवाचे बघतो आता मी आईच्या मोबाईलमध्ये बघत होतो एक शिवलिंग आहे ते गुफेच्या ह्याला टच झालं तर प्रलय येईल तर माणसं त्याच्यात सांगतात की टेक्नॉलॉजी म्हणजे देवांनी काय काय केलंय रावणाच्या ह्याच्यात रावणाने काय केलं होतं रामानी काय केलं होतं बाबा मला देवांच्या गोष्टी सांगतात आई सांगते त्यामुळं मला देवाचं पण अट्रॅक्शन आहे आणि घरी कधी सुट्टी असली तर संध्या मला माझ्या मामानी शिकवलीये करायला सायम संध्या प्रात संध्या तर ती करतो आणि कधी संडे असला तर पूजा पण घरी करायची आपणच किती छान मला विचारायचंय की इतका छान बोलतोय शांत बसून व्यवस्थित बोलतोय तू खोडकर आहेस करे, खरे खऱ्या आयुष्यात की नाहीये शांत मुलगायच कसा आहेस तू खोडकर आहे खोडकर आहेस oh. काय मला तर वाटत नाही बघून काय खोड्या करतो अँड फोडलंय म्हणजे आपण ना लहान असताना म्हणजे साधारण लहान आता तू लहान आहेस पण याच्यापेक्षा लहान असताना आपण आपल्या घरच्यांकडून ऐकतो की तू असं केलं होतं तसं केलं होतं कारण सगळ्या गोष्टी स्मरणात नाही राहत तर तुला आठवतंय का की आई किंवा बाबांनी तुझी एखादी खोडी सांगितली की तू लहानपणी असा होतास हा म्हणजे आमच्या समोर एक हॉस्पिटल आहे ना तर हा हे बघा हेच सांगतो हे मला आम्ही कोजागिरी होती रात्री दूध प्यायला वरती गेलो होतो टेरेस वरती आणि ओपन जिम असते ना तिकडे ते असं पायाचं खेळायचं असतं बघा तिकडं मी आणि तावी खेळत होतो आणि जिथं जॉईंट असतो ना ते ह्याचं तिथं माझं बोट अडकली आणि ते पायाचं पुढं गेलं आणि इथं दाब बसल्यामुळे इथन ते फुटलं आणि ते इथं पगडल्यामुळे रक्ताची दार हा सध्याचा या कोजागिरीचा अजून गेलेला नाही आम्हाला स्टीच टाकायला सा सांगितले होते किती भयंकर अरे हे आणि शाळेमध्ये कसं म्हणजे शाळेत माझ्या शाळेचा मला एक आठवतोय की मी ना एका वेगळ्या तासाला म्हणजे इंग्रजीच्या तासाला मला तो आवडायचा नाही विषय त्यामुळे खाली बसून इतिहासाचा गृहपाठ करत होते असा बेंचच्या खाली बसून आणि मग बाई आलेल्या बाहेर काढलेला असं माझ्या बाबतीत झालंय तुझ्या बाबतीत कसं आहे तू शाळेत कसं आहेस विद्यार्थी म्हणून कधी खोड्या काढल्यास खूप खोड्या म्हणजे कधी आम्ही टिफिन खातो टिफिन खाल्ल्यानंतर आम्ही ग्राउंड वर खेळायला जातो आणि ऊन असतं जेवलेला असतो कधी चक्कर येते आणि चक्कर पडलं आल्यावर ना मी एकदा क्लासमध्ये गेलो होतो सगळी मुलं बेंचच्या आसपास आम्ही पकडा पकडी खेळत होतो एक पकडणार मग बेंचच्या मधूनच जायचं तर त्या नादात आहे ना बेंच असा होता आणि एवढ्या अंतरावरती जायचं होतं मला पळायचं होतं माझ्या मागे डेनर होता तर त्याच्या नादात समोरून एक मुलगा आला आणि मी आलो दोघांची धडक झाली त्याला नाही लागलं मला भिंत लागली आणि हे गुडघा असतो ना तिथे मला ते बेंचचा टोक लागले त्यामुळं मी असं थोडासा हे झालो होत रडायला आलो होतो पण मी म्हणलो मॅडम न सांगू नका मॅडम मला परत हे करतील असं तस सगळे शांत बसलेलं त्याच्यानंतर आणि मग सगळे हा उपद्रप घरी सांगितलं असतो अजून तरी नाही म्हणजे आता कळलाय <laughs> <गे, ताँग। laughs> आता मला हे विचारायचंय की आपण जेव्हा लहान असतो हो म्हणजे साधारण तुझ्या वयाचे किंवा थोडेफार लहान तेव्हा आपल्याला बऱ्याच हुक्क्या येतात सगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असतं थ्रील करायचं असतं तसं तू काही केलंयस का तशात मला फार इंटरेस्ट नाही मग कशात आहे फार जास्त इंटरेस्ट तुला छंद काय तुझा माझा छंद म्हणजे माझे खूप छंद आहे मला गेमिंग करायला आवडतं मी घरी ये ना काय करतो आमच्या समोर हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचे जे इंजेक्शन वगैरे जे मोठे मोठे बॉक्स आहेत त्या बॉक्सनी मी एक पूर्ण गेमिंग सेटअप बनवला होता एक कम्प्युटर बनवलेला सीपीयू बनवला त्यानंतर कीबोर्ड माऊस मोबाईल सगळ्या गोष्टी बनवलेल्या त्यानंतर मला फोटोग्राफी करायला आवडते मी बॅडमिंटन खेळतो त्यानंतर मला ऍक्टिंग करायला आवडते मी तबला वाजवतो अशा खूप साऱ्या गोष्टी मला करायला आवडतात बर आमच्या वेळेला ना लहानपणी मुलांना एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी शाळेत इतक्या नव्हत्या त्यामुळे आमच्या वेळेला शिबिर किंवा कार्यशाळा वगैरे असायच्या किंवा सेमिनार से तुझ्या आई बाबांनी कधी तुला असं पाठवलंय शिबिर किंवा सेमिनार हो। आमच्या घराच्या एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर माऊली संकुल आहे त्या संकुलात आहे ना खूप सारी शिबिरं व्हायची त्या शिबिरात म्हणजे कोणालाही त्या शिबिरात म्हणजे जे शिकवायचं आहे ना लोटके म्हणून त्या काकांना तुम्ही विचारलं शिबिरात जास्तीत जास्त कोण नावात तोंडात नावं असतात आणि आमचं म्हणजे ते नाट्यछटा बसून घ्यायचे मग नाट्यछटा घरी जाऊन बाबांना दाखवायच्या जा। बाबा काय रेटिंग देतात मग ते त्यांना सांगायचं मग असं ते सगळं चालायचं बरं आता सध्या तू शाळेत आहेस बरोबर कितवीत आहेस तू पाचवीत आहे फक्त पाचवीत आहे काय किती शिकायचंय अजून तुला आणि काय व्हायचं काय ठरलंय का या वयात नाही अजून अजून नाही ठरलं नाही मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला असं वाटायचं अजून किती शिकायचंय यार <laughs> आणि मग मी दरवेळेला माझ्या आईला विचारायचे आता कितवा बोट आहे मग ती सांगायची समजा मी पाचवीत असेल तर ती म्हणे की पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी मग अजून किती मग ती म्हणायची दहावी पर्यंत तुला शिकायचंय अजून पाच बोट उरलीये पण नंतर असं करत करत ती बोट काय संपली नाही दहा बोटं झाली अजून पाच ऍड झाली त्यावर मग अजून दोन झाली असं so, साधारण आहे अरुष hmm. आता मला तुला हे विचारायचं की जसं की तू सांगितलं तू शिबिरामध्ये जातोस hmm. किंवा आई बाबा तिथे जाऊन तू नाट्यछटा वगैरे बसवतोस आता मला हे विचारायचंय की तुझ्या तुझ्या वयाचे जे समवयस्क वया म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये तू जरा जरा चुणसुणीत वाटतो म्हणजे मी जेवढी तुझ्या वयाच्या पाचवीतल्या मुलांना जेवढं मी बघितलंय निरीक्षण केलं त्यात जरा तू चुणचुणीत आहे असं जरा ऍक्टिव्ह म्हणतात ना तसं सो तुझ्याकडे असं आसपास तू पाहत असशील तुझ्या वयाची मुलं तुला त्यांच्यामध्ये असा कुठला गुण जाणवतो की बाबा हा मला माझ्यात सुद्धा हवाय किंवा तुला असं वाटतं की यार ह्यांच्यामध्ये पण हा गुण यायला हवा माझ्या आसपासच्या कारण बरीच मुलं टेक्नोसेवी असतात किंवा काय काहींचं वाचन कमी असतं तर तुला काय वाटतं की तुझ्या जनरेशनच्या मुलांमध्ये कुठली अशी गोष्ट यायला पाहिजे आता सध्या तसं तर नाही सांगता येणार पण त्यांच्यातले गुण माझ्यात आले पाहिजेत आणि माझ्यातले गुण त्यांच्यात गेले पाहिजेत म्हणजे दोघांचे एकमेकांना आले पाहिजेत म्हणजे तुम्ही पूरक व्हाल हा मोठं नाही कोण छोट नाही एकदम एकदम समान लेवल ते असतं ना तराजू खाली गेलं की हे होतं एकदम मिडल बॅलेन्स बॅलन्स पाहिजे तर आरुष आता आपण शाळेबद्दल पण म्हणालो की शाळेत खोड्या काढल्या होत्या मला माहिती नाही पण तू खूप जास्त लकी आहेस कारण तू आता शाळेत आहेस आणि शाळेमध्ये मे महिन्याची सुट्टी आय गेस तुला असणार कारण शाळा संपल्यानंतर ती मे महिन्याची सुट्टी आयुष्यातला कायमची निघून जाते हाँ। हाँ। आ, तर तुझ्याकडे आता ती मे महिन्याची सुट्टी आहे सो तू खूप जास्त लकी आहेस या जगात आता या तर ती जी मे महिन्याची सुट्टी जी असते तुम्हाला मिळते एवढा काळ तू जी तुझं काय प्लॅनिंग असतं मे महिन्याच्या सुट्टीचं काय करतोस तू मे महिन्याची या वर्षीची सुट्टी माझी खूप धमाल असणार आहे कारण माझं जे नाटक चालू आहे ते युएस लागणार आहे मे महिन्याच्या सुट्टी त्यामुळं मे महिन्याची सुट्टी माझ्यासाठी खूप छान असणार आहे आम्ही सगळेजण जाणार आहे युएस ला आमची आम अख्खी आम टीम जाणार आहे त्यामुळं माझी ती खूप खूप एक्साइटमेंट आहे त्यासाठी असं आणि युजली काय करतो आमच्या वेळेला मे महिन्याच्या सुट्टी आम्हाला गृहपाठ पण द्यायचे हा करून आणा म्हणून तुमच्या वेळेला देतात असा गृहपाठ की फक्त खेळायचं असतं नाही आमच्या वेळी गृहपाठ देत नाही मग मेसेज पाठवतात आंबे खा बरं आता मला हे विचारायचंय की जसं की तू म्हटलंस की आता मेसेज पाठवतात आंबे खा वगैरे खा हे खा त्यानंतर घरी मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्हाला असं सांगितलं होतं की एखादी कोणतीही तुम्ही छोटीशी अशी कुंडी घ्या त्यामध्ये एक बी लावा आणि मे महिन्याच्या जे चार पाच महिने चा आहेत त्याच्यामध्ये ते एक झाड कोणतं तरी लावा नाही तर फुल लावा म्हणजे मग ते स्कूलमध्ये आणा स्कूलमध्ये त्याची माती आपण काढू ते फुल लावू तर असं आम्हाला ते सांगायचे म्हणजे तुम्हाला खूप वेगळ्या ऍक्टिव्हिटीज देतात रे म्हणजे वही पुस्तक याच्या पलीकडे जाऊन अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटीज असतात कोणत्या शाळेत जातो तू आणि मला हे ऐकायचं कुठला आहेस म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळायला की आरुष मूळचा कुठला आहे कुठे असतो घरी कोण कौन कोण असतं कोणत्या शाळेत जातो आणि कसं आहे तुझं सध्याचं रुटीन कसं आहे सध्याचं रुटीन तर खूपच भारी आहे रोज आणि फिल्म सिटीत जायचं फिल्म सिटी मधनं घरी यायचं जेवायचं झोपायचं परत फिल्म सिटीत जायचं तर ती मजा ऐके आणि मी राहतो अहमदनगरला हम्म अहमदनगरला आमच्या घरी आमची जॉईंट फॅमिली आहे मी आई बाबा त्यानंतर माझी मोठी बहीण काका काकू माझा दादा आता अहमदाबादला शिकायला गेलाय आजी आजोबा असतात अशी आमची अख्खी जॉईंट फॅमिली राहते घरात आमचं एक तर नगरमध्ये वाडा आहे आणि आमचे नगरमधले सगळ्यात फेमस क्लासेस आहे बेडेकर इंग्लिश क्लासेस म्हणून नगरचे नगरमध्ये जर नव्वद शंभर माणसं असतील तर त्यातली नव्वद माणसं बेडेकर इंग्लिश क्लासेस मध्ये शिकलेली आहेत आणि जिथे पाचशे रुपये फी असायची तेव्हा आमच्याकडे दहा रुपये फी असायची किती त्यामुळं खूप सारी लोक यायची आणि मी शाळेचं नाव जर सांगितलं तर अख्खा निबंध होईल का सांगू सांग श्रीराम कृषी एज्युकेशन फाउंडेशन सेट न लागतो इंग्लिश मिडियम स्कूल मोल्हारा मांद्रा आर्ट्स कॉमर्स सायन्स जिनियर कॉलेज अरे बाप रे माझ्या शाळेचं नाव मध्ये प्रागतिक प्राथमिक ह्यामध्ये मी कन्फ्युज असायचे रे तुला अख्खं नाव इतकं पाठ आहे कसलं भारी बर तुमच्याकडे अशी कुठली शाळेमधली आवडती ऍक्टिव्हिटी आहे जी तुला फार आवडते तू फार रमतोस त्यामध्ये पीटी तुला पण पीटीचा पीटी। तास आवडतो पीटीच पीटी पीटी तास पीटीच्या तास मध्ये आम्ही सरांना चावी मागतो चावी त्या प्लेईंग रूम मध्ये जातो आणि तिकडनं बॉल घेऊन येतो नाहीतर रप्पा धप्पी खेळतो सर्कल सगळे गर्ल्स बॉईज सर्कल, कर, सर्कल करून डॉश बॉल खेळतो नाहीतर विश्राम पकडा पकडी आम्ही अजून खूप काय करतो आणि आमचं जे ग्राउंड आहे ते खूप मोठं आहे ग्राउंडच्या तिकडं हे पण आहे गार्डन आहे झोका वगैरे मी एकदा झोका घेतला तर तिकडं थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे मी झोका घेतला की अख्खा पिटीचा तर झोकाच खेळतो कोणाला देतच नाही सर मग मला एक अर्धा कोण तासांनी सांगतात हे दे रे त्याला ते किती वेळचे थांबले तुझ्यासाठी <laughs> तर मग त्या ह्याच्यात मग आम्ही पकडा पकडी खेळतो तिकडे ते असं लटकायचं असत त्याच्यावर उलट होतो बारंप असं असं जातात नाही मंकी जंप नाही असं एक लटकायचं असतं बघा ते त्याच्यावर दोन्ही बाजूला असतो एक हे असतो आणि त्याच्यावरती एक हे असते त्याला असं लटकायचं पाय त्याच्या वरती टाकायचे आणि हात सोडून मस्त उलट असं बघून सगळं उलट जग बघायचं कसलं आहे हे उलट भीती नाही का वाटत पडू भीती नाही एकदा मी पडलं होतं पीटीचाच तास होता आमचा फर्स्ट मध्ये होतो मी फर्स्ट मध्ये नाही युकेजीत होतो मी आणि पीटीचा तास होता हो, फुल जोरात पळत होतो मी मला गार्डन मध्ये जायचं होतं झोका खेळायला तर खूप फास्ट पळत होतो आणि त्यात तोल आला तोल गेला आणि पुढं गेल्यावर माझा हा बघा हा जो आखा दिसतोय तिकडे अख्खा गुडगा फुटला होता मग आई आली स्कूल मध्ये त्यानंतर तिने मग मला घरी घेऊन गेली बँडेज लावलं डॉक्टरांना दाखवलं ते म्हणाले मी तुम्हाला औषध देतो ती घ्या खूप कुटाणे गेलेत मी मला माझा एक कुटाणा आठवला मी मी गार्डन मध्ये गेले होते मंकी जम्पर लहान असताना आणि अर्थात आपली उंची लहान असते लहानपणी तर ते जे ग्रीप पकडून असं असं पुढे जायचं असं माहितच असेल मी तशीच होते आणि माझी नेमकी उंची लहान आहे होती त्यावेळेला त्यामुळे मी काही अगदी जमिनीवर पटकन उडी मारेल एवढ्या अंतरावर नव्हते तर फारच उंच होते वरती आणि मी अशी वर अशी तर म्हणजे लटकलेली जवळपास आणि बाबा होते सपोर्टला तर मला आली हुक्की मी त्याने म्हटलं तुम्ही वा बाजूला मी जाणार पुढे आणि मी पकडून दोन पुढे गेल्यावर कॉन्फिडन्स आला अजून दोन करून पुढे गेले आणि तिसऱ्याला हाताला घाम आला आणि हात सुटला आणि मी तोंडावर पडली <laughs> आणि दगड जो होता ना तिथे खाली टोकदार दगड होता तो माझ्या हनुवटी शिरून ओट फाडून काय हा तोच आहे तो तोच किस्सा आहे तो आणि तो तसाच राहिला <laughs> त्या वेळेपासून मला जरा मंकी जंपची भीती मनात भरली तशी तुझी आहे का एखाद्या गोष्टीची भीती मला नाही भीती वाटत म्हणजे कालच कालच ना इन्फिनिटी मॉल ला आम्ही गेलो तर इन्फिनिटी मॉल मध्ये हे असतं बघा ते आ, रोलर कोस्टर त्या रोलर कोस्टर मध्ये आम्ही खेळायला गेलो मला भीतीच नाही वाटली असं असं ते होतं बघा ते असं खाली माणसं झोपतात ते असं ते गोल गोल फिरणार त्यानंतर आम्ही खूप सारे खेळलं आणि माझी जी बहीण आहे तिची हाईट कमी होती त्यामुळे तिला कोस्टर खेळता नाही आलं तर रोलर कोस्टर अख्खं उलट फिरलं ते मी एक व्हिडिओ पाहिलेला ते रोलर कोस्टर उलट झालं आणि तिथंच अडकलं ते अडकलं डायरेक्ट ते तर मला थोडीशी भीती वाटली होती रोलर कोस्टर मध्ये जर उलटी बिलटी झाली आणि साधलं होतं ना घरी खाऊन गेलो होतो पण असं काही झालं नाही मला मी पण हल्लीच मोठं रोलर कोस्टर करून आले त्यामुळे मी तुला रिलेट करू शकते साधारण हा बरं तुझे मित्र तुझा स्वभाव कसा आहे रे म्हणजे आता तर मला तू बोलका वाटतोय आपण पहिल्यांदा भेटलोय पण तरी तू इतका आहेस म्हणजे तुझ्या वयामध्ये आम्हाला कळायचं नाही की मी इंट्रोवर्ट आहे की एक्स्ट्रोवर्ट आहे पण आता साधारण तुझ्याकडे बघता मला वाटतं की तुझ्यात तेवढी परिपक्वता आली की तुला कळलं असेल ना की तुझा स्वभाव साधारण कसा आहे आरुष कसा आहे कळलंय तुला की तू कसा आहेस कसं आहेस तू म्हणजे मी तुम्हाला म्हणलो बघा बोक्या हा मी तसा बोक्यासारखा खट्या बोक्यासारखा थोडासा वेळ आहे बोक्याला खूप सारे मित्र आहेत हा बोक्याच्या मनात खूप आयडिया तसंच माझ्या काहीतरी कधी पण स्कूल मधून आलं काहीतरी आयडिया सुचते मग त्याच्यानी काहीतरी फुटलं पडलं मग त्याच्यात आई ओरडणार मग ही सगळी हे चालू असते मग कधी पण काही पण सुचतं मला आता समजा सकाळी सकाळी उठलो मी आणि सकाळी मला आहे ना मेडिटेशन करायला सांगितलं होतं मी शाळेत गेल्यानंतर मला आठवलं मेडिटेशन करा मग शाळेत असेंब्ली होती असेंब्लीला पाच मिनिट उरली होती सगळी इथं पोरं हे करतात मी मेडिटेशन करत बसलो कधी पण काही पण आठवत मला करायला ती भारी दे <laughs> बर आता तू या ज्या दोन भूमिका केल्यास आणि आताची बोक्या साथभंडी साथ बोक्या साथभंड्यात तसा तर तुझ्या वयाचा तुझ्यासारखाच आहे कोणकर पण या ज्या दोन भूमिका आहेत ना त्या खूप जास्त काय म्हणतो आपण लोकांच्या मनावर पगडा असलेल्या आहेत आणि वेगळ्या आहेत तर तुला साधारण अशी लोक भेटली आहेत का कारण लोकांचं श्रद्धास्थान आहे ना किती नाही म्हटलं तरी तर तुला भेटलेत कशी असते लोकांची रिएक्शन म्हणजे फर्स्ट टाइमच आम्ही जेव्हा धनकवडीत गेलो होतो तेव्हा माझ्या बाजूला जरी बाउन्सर्स असले तरी एक आजी आल्या होत्या माझ्या पुढे ऐंशी वर्षाच्या आणि त्यांनी डायरेक्ट माझे पाय पकडले म्हटलं माझे पाय नका पकडू मी अजून खूप छोटा आहे तुमच्यापेक्षा आणि मी सिरियल करतो मी रियल शंकर महाराज नाहीये तर त्या म्हणाल्या नाही रे बाळा हे नाही तू महाराज आहे तुला काय होईल तर अजून गाथा नवनाथांची तसं काही कुठे गेलो नाहीये पण सिरियलच्या वेळी खूप अनुभव आले होते एकदा पुण्यात आम्ही गेलो होतो पुण्यात पण बरेचशी लोक म्हणजे आम्हाला ना मानाचे गणपतीची आरती होती पुण्यामध्ये तर तिकडे आम्ही गेलो आणि जिथे जाईन तिथं सगळे पाया आहे अरे म्हटलं माझ्या पाया नका बुडू मी एवढं मोठा नाहीये तर सगळे म्हणायचे हे करायचे आणि कोणालाही विचारलं ना बाय शंकर महाराज कसे दिसायचे तर असे दिसायचे सगळ्यांची ही रिॲक्शन असायची मी माझ्या घरी पण हेच सांगून आले अरे हा मम्मी मम्मी काहीतरी किस्सा सांगते हा हार घालायचे मला म्हणजे एकदा एकदा आम्ही धनकवडीत गेलो होतो माझी आरती केली त्यानंतर माझ्या वाजनाचा मला हार घातला एवढा मोठा <laughs> किती भारी म्हणजे खूप म्हणजे लोकांचं श्रद्धास्थान खूप मोठं आहे आणि या सगळ्याचा अनुभव घेताना तुला कसं वाटतं रे कारण कसं की तुझं तुला आता एका वेळेला अभिनय पण करायचा आहे नाटक म्हणजे अभिनयामध्ये पण तुझं वेगवेगळं चालू आहे नाटक चालू आहे एका फळीवर दुसरीकडे तुझी मालिका सुरू आहे आणि त्यात शाळा अभ्यासक्रम एका वेळेला कसं मॅनेज करायला होतं आपल्याकडे एकटाच मेंदू आहे एवढ्या सगळ्या गोष्टी कशा आणि त्यात एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज तुझं वाचन वगैरे सगळं चालू असतं सो ते कसं काय हा म्हणजे आता ते सवयीमुळे व्हायला लागलंय जेव्हा सिरियल चालू होती तेव्हा काही कळायचंच नाही की आता सेट वर सेटवर सेट वर स्क्रिप्ट यायची स्क्रिप्ट वाचायची मग नंतर काय व्हायला लागलं स्क्रिप्ट मिनिटं वाचायची लगेच दोन मिनिटात पाठ करायची लगेच दादाच्या हातात द्यायची म्हणजे ती लगेच माझ्या डोक्यात बसून जायची ती म्हणजे तुझं आणि याचा हो फायदा अभ्यासात होतोय का तुला हा म्हणजे आता मराठीची वगैरे ओरल्स चालू झाल्यात परीक्षा तर त्याच्यामध्ये पण पाठ करायला सांगितलं तर माझा मित्र आणि मी बसलो होतो मराठीची एक कविता पाठ करायची होती आम्ही दोघे एकत्र एक पाठ करत होतो माझी झाली पाठ बोले आरुष तूने इतने जल्दी कैसे लर्न कर दे रे मेरा तो अभी एक लाइन लर्न हो गया तेरे तो पूरी ये हो गई लर्न तो मैं बोला मेरे को आदत हो गई है तू तेरी तेरी तेरी, 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 तेरी लर्न कर मैं जा रहा खेलने को <laughs> शाळेतल्या जे तुझ्या वयाचे तुझे जे आहेत सोबतचे बॅचमेट्स त्यांची कशी रिॲक्शन असते कारण की तू टी वर तुला बघत असतील ना साधारण किंवा तुझे जे सवंगडी आहेत आसपास त्यांची काय रिॲक्शन असते म्हणजे काय होत खूप दिवसांनी भेटल्यानंतर त्यांना थोडा आनंद तरी होतो आणि आनंद झाल्यानंतर परत काही झालं तर परत माझ्यावरती ओरडतात इतने दिन नाही आर रे इथने हम तरी याद कर रे तू ये नाही किया वो नाही किया तू बोलत हा की हम मैं तेरे को कुछ तो लाऊंगा नासिक नाशिक से, ऐसा वैसा तो बोला अरे को याद नहीं था मेरा शूटिंग चालू आहे नाही अब्बी ज्या नाशिक कर मे करत ती सगळी सुरू होते पण आरुष तुला हिंदी पण छान बोलता येतं म्हणजे मला आहे की आम्ही लहान असताना कुठली तरी एक भाषा व्यवस्थित यायची पण इथे मी बघते की तुला हिंदी पण छान बोलता येतं सो तुझे आसपासची साधारण हिंदी भाषिक येतं की तुला इतकं छान हिंदी बोलता येतं की तू हिंदी पण वाचतोस किंवा कसं हा म्हणजे हिंदी वाचन पण मला थोडं आवडतं इंग्लिश इंग्रजी म्हणजे थोडी थोडी मी लँग्वेजेस शिकतोय आता मी थोडी थोडी फ्रेंच शिकायचा प्रयत्न करतोय आमच्या घरात सगळ्यांनाच वेगळं वेगळं हे आहे माझी जी मोठी ताई आहे ती जर्मन शिकतीय मग माझी जी बहीण आहे आई आई माझी सिंगर आहे तर सगळ्यांच काहीतरी एक हे आहे म्हणजे कला सक्त फॅमिली कला सक्त फॅमिली आहे मग याच्यात तू काय 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 ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करतोस म्हणजे भाषा एक झालं आता सगळे भाषा शिकते मग भाषा तसं आईचं जे गायन आहे किंवा बाबांचं जे निवेदन आहे यातलं काय 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 केलंस तू साधारण ट्राय करू म्हंटल किंवा करायचं इच्छा आहे मला फिल्म्स वेब सिरीज करायचे आहेत त्यानंतर मी सगळ्यात पहिले डबिंग केलं होतं पाच वर्षाचं असताना हिंदी हा बाल भारती असतं त्याच्यामध्ये आम्हाला काही वाचता इंग्लिश वाचताच यायचं नाही आई इकडनं सांगते आणि आम्ही ते बोलायचो तेव्हा नीट बोलता यायचं नाही ना तर बोबडं बोबडं व्हायचं <laughs> तरी त्या आम्ही बोलायचो आईकडनं मागून सांगायची की हे बघ दिस इज दिस मग ते असं आम्ही बोलायचो दिस इज दिस मग ते डबिंग केलं नंतर आईकडून क्लासेस वगैरे आ, आई माझी गाणं शिकवते तिचा पार्टनर तबला शिकवतो मी तबला शिकतो अशा खूप साऱ्या गोष्टी मला करायला आवडतात आईचे जे बाबा होते ते पण नाटक करायचे तर माझे जे आजोबा आहेत ते खूप छान इंग्लिश शिकवतात माझी आजी आज आम्हाला रोज पेपर वाचायला शिकवते पेपरमध्ये काय काय बातम्या येतात असं नंतर बाबा मला नाटक वगैरे त्याचं सांगतात आणि टीव्ही वर काय बातम्या येतात कोण आपलं मुख्यमंत्री आहे कोण हे आहे ते आहे ते पण बाबा मला सांगतात तर चालू आहे सगळं असं छान किती छान आता तू बोलता बोलता बोललास की मी तेव्हा बोबडा बोलायचं मला नाही वाटत हा आयुष्यात कधी बोबडा बोलायचा बोललाय तू बोबडा बोलायचं थोडासा आणि मग तू कसं काम केलंस आई बाबांनी शिकवून शिकवून झालं आई बाबांनी शिकवून शिकवून झालं किती छान पण ना मी तुला आता जसं मगाशी म्हटलं ना की तू वेगवेगळ्या भूमिका म्हणजे आता बघ ना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सवय लागते तसं बोलायची म्हणजे आता त्या दोन्ही सिरियल मधली जी भाषा आहे त्या धाटणीची सवय लागली असेल ना कुठेतरी आणि मग बोक्याच्या इथे आल्यानंतर बोक्या तर नॉर्मल आहे तर तो, तो त्याची भाषा थोडी वेगळी असेल झालं तुला असं थोडंफार की टोन दोन किंवा हा थोडीशी म्हणजे ते व्हायची जेव्हा प्रॅक्टिस चालू होती ना तेव्हा काही काही वाक्य माझी अशी शंकर महाराजांसारखी यायची आमच्या नाटकातला एक सीन होता की आपले आजोबा म्हणायचे वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनचे रे तर ते जेव्हा ह्याची प्रॅक्टिस चालू होती हे झाल्यानंतर सगळे असायला लागायचे शंकर महाराज आले शंकर महाराज आले हो इतकी त्याची मजा यायची मग आईने मला सांगितलं की ते थोडंसं हे घे मग ते आता व्हायला बोली भाषेमध्ये थोडस मी हे म्हणत होते की आपण लहान असताना बऱ्याचदा असं होतं की आपली कधीतरी एक फजिती झालेली असते जी आपण फार कोणाला सांगत नाही पण ती आपल्यापुरतीच असते दुसरी असताना ना माझा पेपर लिहायचा होता आणि पेपर मला इतका कंटाळला होता अभ्यास करत होतो गृहपाठ झाला त्यानंतर त्यानंतर आईनी लगेच पेपर लिहायला बसवला आणि ऑनलाईन क्लासेस चालू होते ना तेव्हा त्यामुळे इतका कंटाळा आला आ, होता की मला पेपर लिहायचा होता आणि मला तो काही समजतच नव्हतं की ह्याच उत्तर काय हे काय मग मी पेपरच लिहिला नाही सोडून दिला डायरेक्ट आईला म्हणलं आई मी जरा जाऊन येतो मला एक काम आठवलं आणि मी गेलो डायरेक्ट आणि मग ऑनलाईन पेपरची वेळ संपली पेपरची वेळ संपली आणि मग मी घरी आलो मला कळलो पेपरची वेळ आता संपली मी आलो घरी <laughs> किती चालक रे तू कमाल म्हणजे असं तू साधारण आता ठरवलंयस का रे म्हणजे आता कुठे तर तुझं शिकण्याचा वय आहे आणि अभिनय पण काम करताना तू शिकतोच आहेस ह्याला आपण असं करिअर करिअर नाही म्हणू शकत हे तुझं शिकणं लर्निंग प्रोसेस आहे पण तू असं थोडंफार ठरवलंयस का म्हणजे आम्ही ठरवायचं मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला काहीतरी व्हायचंय तुला काय असं आवड वाटते काय होण्याची हो, हो मला डिरेक्टर व्हायचंय छान मला फोटोग्राफर व्हायचंय त्यानंतर मला एक चांगला बॅडमिंटन प्लेअर व्हायचंय मी बॅडमिंटन शिकतोय तर या तीन गोष्टी मला शिकायच्या कसलं भारी रे त्यावेळेला डिरेक्टर काय असतं ना हेही माहित नव्हतं अरुज आम्हाला वाटायचं की रोज संध्याकाळ होते सात वाजता सिरियल लागायचा काळ होता तर हो तो तर आम्हाला असं वाटायचं की संध्याकाळी सात वाजतात आणि सगळी माणसं जी आहेत ती त्यावेळेला फ्लॅट टीव्ही नव्हते डब्बा टीव्ही असायचं डब्यासारखे हो तर तेव्हा मला असं वाटायचं की त्या टीव्हीच्या मागे एक छोटस होल होत असं भोक तर मला वाटायचं सगळेजण काही वेळानंतर तिकडे मागून असे जातात टीव्ही मध्ये शिरतात हे मला असं वाटायचं रे म्हणजे तेव्हा मला ऍक्टिंग रिअल लाईफ हेही माहीत नव्हतं आणि तुला आता कळलं की तुला साधारण डिरेक्टर बनण्याची पण इच्छा आहे किती छान खूप छान आता बालदिनाच्या निमित्ताने आपण भेटलो होतो सो जेही तुझे तुझ्या वयाचे मित्रमंडळी जे तिथे पलीकडे कॅमेराच्या पलीकडे बसून तुला बघतात त्यांना तुला काय सांगायचं आहे एक फ्रेंड म्हणून कि या बालदिनाला आपण काहीतरी मजा करणार आणि या बालदी दिनाच्या आपण एक गोष्ट ठरवूयात की आपण रोज एक पुस्तक वाचा वाचूयात म्हणजे त्याच्याने आपलं मराठी वाचन सुधरेल वाचनाची आवड लागेल असं आपण ठरवूया आणि वाचाल तर वाचाल कसला मारी रे थँक्यू सो मच आरु थँक यू, यू। आणि तू मला या इंटरव्ह्यू मध्ये सहभागी केल्यामुळे तुला पण थँक्यू थँक्यू